नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण 2.2.3 या मुद्द्यामध्ये आपण कर्मचाऱ्यांची क्षमता मापन, त्यानंतर कर्मचारी व्यक्तिमत्व मापन चाचणी आणि कर्मचाऱ्यांची कौशल्य व संपादन मापन या संदर्भात चर्चा केली आणि आज या व्हिडिओ मध्ये आपण प्रशिक्षणातील मानसशास्त्रीय तत्वे या संदर्भात चर्चा करणार आहोत। तर यामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला ज्यावेळेस प्रशिक्षण दिले जाते त्यावेळेस काही प्रशिक्षणाची तत्वे अवलंबली जातात आणि या तत्वांच्या माध्यमातूनच ती व्यक्ती एखादं कार्य योग्य पद्धतीने करेल किंवा नाही याविषयी आपल्याला अंदाज घेता येतो। आणि म्हणूनच आपण या मुद्द्यामध्ये 2.3 मध्ये प्रशिक्षणातील मानसशास्त्रीय तत्वे या विषया संदर्भात चर्चा करणार आहोत। यामध्ये मानसशास्त्रातील अध्ययन आणि अध्यापन सिद्धांताचा प्रशिक्षणाच्या अखणीमध्ये कसा उपयोग केला जातो या संदर्भात माहिती घेणार आहोत। यामध्ये लोक कसे अध्ययन करतात, अध्ययनाच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला दिसून येतात, त्यामध्ये वेगवेगळ्या शास्त्रज्ञाने वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आपल्याला दिसून येतात, त्यामध्ये पॅव्हलोवने मांडलेला अभिजात अभिसंधान आपण जर अभ्यासला तर यामध्ये आपल्याला दोन उद्दीपकांमध्ये सहचर्य संबंध प्रस्थापित केला जातो आणि अध्ययन दृढ केलं जातं असं पॅव्हलोवने सांगितलेलं आपल्याला दिसून येतं। त्याचबरोबर स्किनरने साधक अभिसंधानाचा प्रयोग केला आणि शिक्षा आणि पारितोषिक याच्या माध्यमातून व्यक्ती कशा स्वरूपाचं अध्ययन करते, म्हणजे जर व्यक्तीला पारितोषिक मिळालं तर व्यक्ती वारंवार तशा प्रकारच्या प्रतिक्रिया देते किंवा तशा प्रकारचं कार्य करते, परंतु जर व्यक्तीला शिक्षा दिली तर व्यक्ती नको असलेलं जे काम आहे किंवा चुकीचं जे कार्य आहे ते कार्य टाळण्याचा प्रयत्न करते। तसंच अल्बर्ट बांडुरा यांनी निरीक्षणात्मक अध्ययनाचा सिद्धांत मांडला आणि या सिद्धांताच्या माध्यमातून त्याने असं सांगितलं की व्यक्ती इतरांच्या कार्याचं निरीक्षण करते आणि त्या निरीक्षणाच्या माध्यमातून अध्ययन करत असते। आणि आज आपण या ठिकाणी थॉर्नडाईक या शास्त्रज्ञाने मांडलेला जो सिद्धांत आहे 1932 मध्ये अध्ययनाचे तीन नियम थॉर्नडाईकने सांगितले की व्यक्ती अध्ययन करताना तीन नियमांच्या माध्यमातून अध्ययन करते, किंवा एखादा कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याच्या प्रशिक्षणासाठी किंवा कार्यासाठी हे तीन नियम खूप महत्वाचे आपल्याला दिसून येतात। त्यामध्ये जो पहिला नियम आहे त्याला आपण तयारीचा नियम असं म्हणतो किंवा त्याला लॉ ऑफ रेडीनेस असं म्हणतो। या नियमाच्या माध्यमातून आपल्याला असं लक्षात येतं की एखादा अध्ययन करायचं असेल, अध्ययनाचा हा नियमित असं सूचित करतो की कोणतंही ज्ञान जर आपल्याला आत्मसात करायचं असेल किंवा अध्ययन करायचं असेल, अध्यापन करायचं असेल, एखादं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला प्रामुख्याने शरीराने मनाने आणि भावनिक दृष्ट्या आपली तयारी असली पाहिजे। जर एखादी व्यक्ती एखादं प्रशिक्षण घेण्यासाठी, एखादा कर्मचारी प्रशिक्षण घेण्यासाठी जर शरीराने तयार नसेल किंवा भावनेने तयार नसेल किंवा मनाने तयार नसेल तर तो चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेऊ शकणार नाही किंवा चांगलं कार्य करू शकणार नाही। यासाठी थॉर्नडाईक असं म्हणतात की आपल्याला तीन प्रकारची तयारी किंवा तीन प्रकारचा सराव आपल्याला केला पाहिजे, त्यामध्ये व्यक्तीने शरीराने तयारीचा नियम दाखवला पाहिजे किंवा लॉ ऑफ रेडीनेस दाखवला पाहिजे, मनाने ती व्यक्ती तयार असली पाहिजे किंवा भावनिक दृष्ट्या त्या कामाच्या संदर्भात ती तयार असली पाहिजे। जर आपण आपल्याला काय अध्ययन करायचं आहे, आपल्याला काय शिकायचं आहे हे जर आपल्याला माहीत नसेल, याची जर आपल्याला तयारी नसेल तर आपण योग्य पद्धतीने अध्ययन करणार नाही असं थॉर्नडाईक म्हणतात। आणि म्हणूनच थॉर्नडाईकच्या मते उदाहरणाच्या साह्याने जर आपल्याला समजून घ्यायचं झालं तर जेव्हा एखादी व्यक्ती कृती आणि प्रवृत्ती क्रियाशील होण्यासाठी सज्ज असते तेव्हा ती कार्यान्वित करणे शक्य असतं असं थॉर्नडाईक म्हणतो। म्हणजे जर एखादी कृती आणि प्रतिकृती जर क्रियाशील असेल, सुरुवातीपासूनच ती तयारीत असेल तर आपल्याला ते कार्य करणं किंवा ती कृती कार्यान्वित करणं ही सोपं जातं, अन्यथा ती कृती कार्यान्वित करणं अवघड होतं। उदाहरणार्थ व्यायाम करताना किंवा
व्यायाम करण्याच्या अगोदर व्यक्ती सराव करते किंवा तयार असते, वॉर्म अप करते, व्यायाम करायच्या अगोदर तयारी असते की आपण नक्की काय करणार आहोत, काय कार्य करणार आहोत, काय कृती करणार आहोत, काय काम करणार आहोत, याबद्दल आपल्या मनाने, आपल्या भावनेने, आपल्या शरीराने तयारी दाखवली पाहिजे. किंवा परीक्षेला जाण्यापूर्वी दुसऱ्या उदाहरणाच्या साह्याने आपण समजून घेऊ शकतो, परीक्षेला जाण्याच्या पूर्वी विद्यार्थ्यांनी अध्ययनाची तयारी केली पाहिजे आणि परीक्षेला जाण्यासाठी त्याचं शरीर, मन आणि भावनिक दृष्ट्या तो तयार असला पाहिजे. अन्यथा त्याला परीक्षेला गेल्यानंतर अनेक समस्या निर्माण होतील. पण जर तो अगोदरच प्रिपेअर असेल, रेडीनेस असेल किंवा रेडी असेल, तर अशा पद्धतीची समस्या निर्माण होणार नाही. म्हणून तयारीचा नियम हा एखाद्या अध्ययन करताना, अध्यापन करताना किंवा प्रशिक्षण घेताना खूप महत्वाचा आहे. त्यानंतर आपण थॉर्नडाईकचा दुसरा नियम अभ्यासणार आहोत, तो म्हणजे सरावाचा नियम, लॉ ऑफ प्रॅक्टिस. या नियमामध्ये जर आपण अध्ययनाची व्याख्या अभ्यासली तर आपल्या असं लक्षात येतं की सरावानं अध्ययन सुधारतं. अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या केल्यात आणि व्याख्याच्या माध्यमातून आपल्या असं लक्षात येतं की प्रबलीकृत सरावाद्वारे किंवा अनुभवाद्वारे वर्तनात घडून येणारे सापेक्षता टिकाऊ स्वरूपीचे किंवा कायम स्वरूपीच्या बदलांना आपण अध्ययन असं. म्हणजे जर आपण प्रबलीकृत सराव केला, वारंवार जर कृती केली, तर ही कृती आपल्याला आपली जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया दृढ करण्यासाठी, भक्कम करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडते. व परिणामी त्या कृतीचे किंवा त्या प्रक्रियेचे जर वारंवार आपण सराव केला तर तिचं रूपांतर आपल्या सवयीमध्ये झालेले दिसून येते आणि मग एक आपली नित्याची बाब घडून येते. आणि म्हणूनच सरावाचा नियम, लॉ ऑफ प्रॅक्टिस, आपल्याला प्रशिक्षण घेण्यासाठी, अध्ययन घेण्यासाठी, अध्यापन करण्यासाठी खूप महत्वाचा आहे. परंतु जर वारंवार उपयोग न केल्यास ती जी काही प्रतिक्रिया आहे ती दुर्लभ होते व विसरली जाण्याची दाक्षत होत असते. अनुपयोगाचा सिद्धांत असं सांगतो किंवा अनुपयोगितेचा सिद्धांत असं म्हणतो की ज्यावेळेस व्यक्ती एखादी कृती वारंवार करत नाही, एखादा सराव वारंवार करत नाही, त्यावेळेस त्या कृतीचं विस्मरण झालेलं आपल्याला दिसून येतं. उदाहरणार्थ जर आपण घेतलं तर क्रीडा नैपुण्य मिळवण्यासाठी खेळाडू नियमित सराव करत असतात किंवा वारंवार सराव करावा लागतो, अन्यथा ती कृती विसरण्याची शक्यता दाट असते किंवा त्या कृतीमध्ये आपल्याला परिणामकारकताही कमी प्रमाणात दिसून येते. दुसरं उदाहरण जर आपण बघितलं तर परीक्षेत यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्याला सातत्याने आणि नियमितपणे अभ्यास करावा लागतो. जर विद्यार्थ्याने सराव केलाच नाही तर त्याच्या प्रतिक्रिया दृढ होणार नाही किंवा त्याच्या प्रतिक्रिया अतिशय भक्कम होणार नाही आणि तो परीक्षेच्या वेळेस अनेक माहिती विसरण्याची दाक्षक्यता असते, त्याच्या स्मृतीचं विस्मरण होण्याची दाक्षक्यता असते. आणि म्हणूनच थॉर्नडाईक यांनी असं म्हटलंय की सरावाचा नियम ज्यावेळेस त्यांनी मांडला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कोणतीही कृती करताना त्याने सराव केला पाहिजे, वारंवार सातत्याने नियमितपणे सराव केला पाहिजे आणि त्या सरावाच्या माध्यमातून आपल्या सवयीत रूपांतर ज्यावेळेस होईल त्यावेळेस ते आपल्या दृष्टीने अतिशय चांगल्या प्रकारच्या सवयी निर्माण होतील आणि आपण जे काय अध्ययन करणारे, अध्यापन करणारे किंवा एखादा कर्मचारी आहे त्याने त्या कामाचा वारंवार सराव केला पाहिजे, तरच तो जीवनामध्ये यशस्वी होईल किंवा त्याच्या कार्यामध्ये नैपुण्य दाखवू शकेल. आणि त्यानंतरचा परिणामाचा नियम आपण अभ्यासणार आहे, तो म्हणजे लॉ ऑफ इफेक्ट. थॉर्नडाईकने तिसरा नियम सांगितला की परिणामाचा नियम. अध्ययनाचा नियम जर हा बघितला तर अध्ययनाच्या भावनेशी संबंधित हा नियम आपल्याला दिसून येतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस आपल्या भावना आपल्या कार्याशी जोडल्या जातात त्यावेळेस ते कार्य अतिशय चांगल्या प्रकारे घडून येतं. परंतु जर आपल्या त्या कार्याविषयीच्या नकारात्मक भावना असतील तर कार्य चांगलं घडून येणार नाही किंवा त्या कार्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आपल्याला दिसून येतील. थोडक्यात प्रशिक्षणार्थीच्या भावनिक प्रक्रियेवर अवलंबून असणारा हा नियम आहे. एखादा प्रशिक्षणार्थी कशा प्रकारे कार्यासंबंधित भावना व्यतीत करतो, कार्यासंबंधित भावना व्यक्त करतो त्यावर हा नियम अवलंबून आहे, त्याला आपण परिणामाचा नियम. उदाहरणार्थ नकारात्मक भावना जोडली असतील तर नकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येते. परंतु कार्याशी जर सकारात्मक भावना जोडल्या असतील, भावनिकदृष्ट्या जोडल्या गेलेल्या असेल तर सकारात्मक परिणाम आपल्याला कार्याशी दिसून येतो.
त्याचबरोबर आपण थॉर्नडाईकच्या मते या तीन मानसशास्त्रीय तत्वानुसार इतरही अनेक तत्व आपल्याला अध्ययनाशी जोडलेली दिसून येतात, त्यामध्ये बौद्धिक क्षमता। जर व्यक्तीची बौद्धिक क्षमता जर चांगली नसेल तर तो चांगल्या प्रकारे अध्ययन करू शकत नाही किंवा त्याचा परिणाम जो आहे, इफेक्ट जो आहे, तो चांगल्या प्रकारे घडून येणार नाही। किंवा त्या व्यक्तीमध्ये असणारी वैयक्तिक ध्येय काय आहे, व्यक्तीची वैयक्तिक ध्येय जर निकृष्ट प्रतीची असतील, निम्न प्रतीची असतील, तर ती व्यक्ती आपल्या कार्यामध्ये परिणामकारकपणे यशस्वी होऊ शकणार नाही। किंवा त्या व्यक्तीमध्ये जर आत्मविश्वास नसेल तर ती व्यक्ती ते कार्य किंवा तो कर्मचारी अशा प्रकारचं कार्य यशस्वीपणे पूर्ण करणार नाही, किंवा एखादा अध्ययनार्थी ते अध्ययन यशस्वीपणे परिणामकारकपणे पूर्ण करणार नाही। किंवा प्रशिक्षणार्थीच्या व्यक्तिमत्वामध्ये तशा प्रकारची कार्याची प्रेरणा नसेल। मोटिवेशन ही खूप महत्त्वाची आहे। एखाद्या कार्य करताना तुमच्यामध्ये किती प्रेरणा आहे, ती प्रेरणा तुम्ही जर चांगल्या प्रकारे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये निर्माण केली नाही तर निश्चितच कार्य निष्पादन हे कमी दर्जाचं आपल्याला झालेलं दिसून येईल। त्याचबरोबर शिकणाऱ्याची ज्ञान कौशल्य कशी आहे किंवा त्याचं ज्ञान कसं आहे, त्याच्यामध्ये त्या कार्याविषयीचं किती ज्ञान आहे, त्याच्या कार्याविषयीची किती कौशल्य आहे, याचा जर आपण विचार केला, त्याच्या क्षमतांचा विचार केला, प्रेरणांचा विचार केला, तर प्रशिक्षणातून होणारे फायदे हे जास्त असते। ज्या व्यक्तीचं ज्ञान चांगलं आहे, क्षमता चांगली आहे, कौशल्य चांगली आहे किंवा त्याची प्रेरणा चांगली आहे, आत्मविश्वास चांगला आहे, बोधनिक क्षमता चांगल्या आहेत, तर अशी व्यक्ती आपल्या कार्यामध्ये परिणामकारकपणे यशस्वी होऊ शकते, परिणामकारकता दाखवू शकते, असं थॉर्नडाईक म्हणतात। परिणामाचा नियम म्हणजे काय थोडक्यात, जर व्यक्तीची गुणवैशिष्ट्ये चांगली असतील, बौद्धिक क्षमता चांगली असतील, तर ती व्यक्ती चांगल्या प्रकारे कार्य करू शकते किंवा अध्ययन करू शकते किंवा एखाद्या औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रामध्ये ती चांगल्या प्रकारे कार्य करू शकते। या संदर्भात सालास आणि बोअर्स यांनी 2001 चार विभाग पाडले आहेत। अध्ययनाच्या अनुभवा विस्तारित करण्यासाठी किंवा अनुभव विस्तारित करण्यासाठी, अध्ययनाचा अनुभव विस्तृत करण्यासाठी शिक्षणाची तयारी कशी असली पाहिजे या संदर्भात चार विभाग त्याने मांडलेले आपल्याला दिसून येतात। आणि या चार विभागामध्ये त्याने असं म्हटलंय की पहिला जो विभाग आहे तो अध्ययनार्थ्यांना काय अध्ययन करावायचं आहे, एखाद्या कर्मचाऱ्याला काय काम करायचंय, एखाद्या खेळाडूला कोणता खेळ खेळायचा आहे, त्याविषयी माहिती असली पाहिजे। साहजिकच जर आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती नसेल तर आपण ते कार्य व्यवस्थितपणे करू शकणार नाही, यासाठी त्यांनी ती माहिती मिळवली पाहिजे असं सालास आणि बोअर्स म्हणतो। त्यानंतर त्या माहितीची किंवा त्या संकल्पनेची जी माहिती आहे ती माहिती त्याने सादर केली पाहिजे, म्हणजे प्रेझेंटेशन केलं पाहिजे, तरच तो व्यक्ती चांगल्या प्रकारे कार्य करू शकेल किंवा परिणामकारकपणे कार्य करू शकेल। दुसरा जो विभाग पाडलाय तो माहिती कौशल्य क्षमता, ज्या आहेत त्या क्षमता त्या अध्ययनार्थीने प्रात्यक्षिक करून दाखवल्या पाहिजे किंवा प्रॅक्टिकली दाखवल्या पाहिजे। तर आपल्यामध्ये काय क्षमता आहे, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कोणती गुणवैशिष्ट्ये आहेत, या गुणवैशिष्ट्यांचा त्याने सादरीकरण केलं पाहिजे, त्याचबरोबर त्याने प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवलं पाहिजे किंवा प्रॅक्टिकल सुद्धा करून दाखवलं पाहिजे, तरच ती व्यक्ती जास्त परिणामकारकपणे कार्य करू शकते असं थॉर्नडाईक म्हणतो। तिसरा जो मुद्दा त्यांनी सांगितलाय किंवा तिसरा जो विभाग सांगितलाय त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय कौशल्य सरावाची संधी घेणे। ज्यावेळेस तुमच्यामध्ये अशा प्रकारची कौशल्य आहेत त्यावेळेस त्याने कौशल्य सराव केला पाहिजे किंवा संधी घेतली पाहिजे असं थॉर्नडाईक म्हणतो। म्हणजे सराव करताना किंवा कौशल्य दाखवताना नेहमी संधी घेतली पाहिजे, म्हणजे कुठं ना कुठं तरी त्याला संधी मिळेल आणि त्याच्यामधली जी गुणवैशिष्ट्ये आहेत, व्यक्तिमत्व गुण आहेत, कौशल्य आहेत, ज्ञान आहेत, क्षमता आहेत, प्रेरणा आहे, हे सगळं त्याला योग्य ठिकाणी ती सादर करण्याची सरावाची संधी घेतली पाहिजे किंवा संधीद्वारे त्याने सराव केला पाहिजे। आणि शेवटचा विभाग त्याने असं सांगितलंय की सरावादरम्यान आणि सरावानंतर, चौथ्या विभागामध्ये सरावादरम्यान किंवा सरावानंतर चूक काय आहे आणि बरोबर काय आहे
या संदर्भात त्याने माहिती दिली पाहिजे की माझं काय चुका घडलं, माझ्याकडून मी जे काम केलं त्या कार्याबद्दल माझ्या हातून काय चांगलं काम झालं किंवा काय चूक झाली किंवा काय चूक आहे काय बरोबर आहे याचा जर परिणाम त्याने अभ्यासला किंवा अध्ययन केलं तर निश्चितच भविष्यामध्ये तो झालेल्या चुका आहेत तो कमी करेल आणि जास्तीत जास्त परिणामकारकपणे काम करेल. मग तो विद्यार्थी असेल, अध्ययनार्थी असेल, प्रशिक्षणार्थी असेल किंवा कोणत्याही इतर कार्यामध्ये काम करणारा व्यक्ती असेल, जर या व्यक्तीने थॉर्नडाईकच्या अध्ययनाच्या 3 नियमांचं अनुसरण केलं तर तो जीवनामध्ये यशस्वी ठरू शकेल किंवा तो त्याचं अध्ययन चांगलं करू शकेल. त्यामध्ये आपण आज पहिला नियम जो बघितला तो तयारीचा नियम किंवा लॉ ऑफ रेडीनेस, म्हणजे व्यक्ती एखादं कार्य करताना किती तयारीने किंवा तत्परतेने तयार असते. बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या व्यक्तीला काम सांगितलं की त्याचा पहिला जो काही दृष्टिकोन असतो तो नकारात्मक असतो आणि म्हणूनच पुढील भविष्यकाळामध्ये त्याचं ते कार्य सकारात्मक दृष्टीने पार पडत नाही किंवा ते यशस्वीपणे पार पडत नाही आणि म्हणूनच त्या व्यक्तीनं जे काही शरीर असेल, मन असेल किंवा भावनिकदृष्ट्या ती व्यक्ती तयार असली पाहिजे किंवा ज्या कामासाठी जे अध्ययन करायचं, जे अध्यापन करायचं किंवा जे प्रशिक्षण घ्यायचं आहे यासाठी ती व्यक्तीने शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तयार असलं पाहिजे असं थॉर्नडाईक म्हणतो. त्यानंतर सराव केला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये, मग तो विद्यार्थी असेल, शिक्षक असेल किंवा एखादा कर्मचारी असेल, एखादा राजकीय क्षेत्रातला व्यक्ती असेल, एखाद्या औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रातला व्यक्ती असेल, त्याने सातत्याने सराव केला पाहिजे किंवा सराव केल्यानंतर त्याला आपल्या कार्यामध्ये अतिशय यशस्वीपणे यश प्राप्त होऊ शकतं असं थॉर्नडाईक म्हणतो. आणि तिसरा जो काही नियम लावलाय थॉर्नडाईकने तो परिणामाचा नियम, म्हणजे आपण जे कार्य करणार आहोत ते कार्याशी आपण परिणामाचा संबंध प्रस्थापित करत असतो आणि या परिणामांच्या संदर्भामध्ये त्याचं ज्ञान असेल, त्याची बोधनिक क्षमता असेल, कौशल्य असतील, प्रेरणा असेल किंवा आत्मविश्वास असेल, या सर्व घटकांच्या माध्यमातून त्या व्यक्तीने आपण केलेलं जे कार्य आहे ते पडताळून पाहिलं पाहिजे. त्याचा परिणाम काय झाला आहे, आपण कार्य जे केलं ते किती बरोबर आहे, चूक आहे याविषयी त्यांनी मूल्यमापन केलं पाहिजे. या मूल्यमापनाच्याच माध्यमातून त्याला आपल्या त्रुटी समजतील आणि भविष्यामध्ये तो चांगलं कार्य, यशस्वीपणे कार्य पूर्ण करू शकेल असे 3 नियम थॉर्नडाईकने सांगितलेले आपल्या यामध्ये दिसून येतात. आज आपण या थॉर्नडाईकच्या 3 नियमांचा अभ्यास केला आणि यापुढे आपण मानसशास्त्रीय इतर तंत्रांचा वापर कसा आपल्याला करता येईल याविषयीची चर्चा करणार आहोत.